नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये सर्व खवायांचं मनापासून स्वागत. सध्या बाजारात भरपूर प्रमाणात मेथी आलेली आहे, तर आज आपण मेथीची खमंग पुरी बनवतोय. तर त्यासाठी मी इथे एक मोठा टमाटा बारीक चिरून घेतला आहे, 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या, एक छोटा चमचा जिरे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्या आहेत. तर या सर्वांचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर एका मिक्सरच्या पॉटमध्ये आधी हे टमाटे घालायचे आहेत. हिरवी मिरची, लसूण आणि जिरे घालून याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. आता इथे मी याचं वाटण तयार करून घेतलं आहे. तर आता आपण पीठ भिजवून घेऊया. तर त्यासाठी एका परातीमध्ये मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, तर ते घातलं आहे. 1/2 कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि 1/2 कप बेसनाचं पीठ म्हणजेच चना डाळीचं पीठ घालायचं आहे. तर यामुळे, या दोन्ही पीठामुळे पुरी एकदम खमंग आणि खुसखुशीत होते. आणि इथे मी 1 मेथीची जोडी आधी निवडून नंतर धुवून त्याला चिरून घेतलं आहे. तर फार बारीक मेथी चिरली नाही, थोडी जाडसरच चिरली आहे, तर ती घालायची आहे. थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे, तर ती घालूया. कोथिंबीरीमुळे चव खूप छान येते. आता यामध्ये 1/2 छोटा चमचा ओवा घालायचा आहे. तर ओवा थोडा हातावर असा चोळून घालायचा, म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो. एक छोटा चमचा तिळी घालायचे आहेत. 1/2 चमचा हळद, 1 छोटा चमचा मी तिखट घालते. तुम्ही कमी तिखट खात असाल तर तिखट घातलं नाही तरी चालेल, कारण आपण हिरव्या मिरचीचं वाटण पण घालणार आहोत. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1/2 चमचा हिंग, आणि यामध्ये आता थोडंसं तेल घालूया. तर इथे मी 1 टेबलस्पून तेल घालते आणि आता हे थोडंसं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं, टमाटे, हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं, ते यामध्ये घालायचं आहे. आणि सर्व हाताने व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी मिक्स करून घेतलं आहे. तर यामध्ये आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आहे, कारण आपल्याला याचं घट्ट पीठ भिजवायचं आहे, फार सैल पीठ भिजवायचं नाही. आपण पुरीला ज्याप्रमाणे घट्ट पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवायचं आहे. तर पीठ मी आता इथे भिजवून घेतलं आहे. तर यामध्ये अगदी थोडंसं 1 छोटा चमचा तेल घालूया आणि हे पीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता याला असंच 5 मिनिटासाठी ठेवूया. आता 5 मिनिट झालेली आहेत. तर याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. ज्या आकाराची पुरी हवी आहे त्याप्रमाणे गोळे करायचे आहेत. आता 1 गोळा घेऊन हातावर थोडा मळून घ्यायचा आणि त्याला थोडंसं पीठ लावून घेऊया. दोन्ही बाजूने पीठ लावायचं आहे, फार जास्त पीठ लावायचं नाही, नाहीतर मग ते तेलात उतरतं आणि तेल पण खराब होतं. आता हलक्या हाताने पुरी लाटायची आहे आणि पुरी फार पातळ लाटायची नाही, थोडी जाडसरच ठेवायची आहे. आता पुरी इथे लाटून झालेली आहे. तर आपण अजून 1 लाटून घेऊया. तर 1 गोळा घेऊन त्याला दोन्ही बाजूने थोडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं दाबून मग हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची आहे. थोडी जाडसर पुरी लाटायची आहे. आणि तुम्हाला असं वाटलं की साईडने क्रॅक्स जात आहेत तर जुळून घ्यायचे. तर आता इथे मी अशा 4 पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. तर आपण तळून घेऊया. तेल गरम करायला ठेवलं होतं, तर छान गरम झालेलं आहे. यामध्ये आता पुरी सोडायची आहे आणि पुरी सोडल्यावर गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे आणि वरतून असं तेल सोडायचं आहे, म्हणजे त्या पुरीला दोन्ही बाजूने हीट मिळते. थोडी तळून झाली की ह्याला पलटवून घ्यायचं आहे आणि आता पुरी दोन्ही बाजूने छान खरपूस तळून घ्यायची आहे.
तर ही आता पुरी तळून झालेली आहे, तर काढून घेऊया। याचं तेल निथळून घ्यायचं आहे। तर एकदम मस्त अशी पुरी तयार झालेली आहे। आता अजून एक पुरी तळून घेऊया। तर पुरी घातल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे आणि मग पलटवल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि पुरी छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची। तर आता ही दुसरी पण आपली पुरी झालेली आहे। तर अशाच आता सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। ही पुरी तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता। खूप छान लागते नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी, आणि प्रवासात नेणार असाल तर अगदी 2 ते 3 दिवससुद्धा छान राहते। तर जरूर करून पहा। सध्या बाजारात मेथी पण भरपूर आलेली आहे। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर पण जरूर करा। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण अवश्य करा, आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे त्यावरही प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। पुन्हा भेटणार आहोत अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।